विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण डिग्री हा धडा शिकायला सुरू केला आहे. त्याच्यावर आपण पार्ट वनचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये डिग्री धडा शिकण्यासाठी काय काय प्री नॉलेज आपल्याला आवश्यक आहे ते सर्व प्री नॉलेज तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवण्यात आलं आहे, समजवण्यात आलेलं आहे. आज आपल्याला डायरेक्ट त्याचा चॅप्टर, त्याच्यातले कन्सेप्ट शिकून घ्यायचे आहेत. आपण काल बघितलेलं होतं की डिग्रीचे एकूण तीन प्रकार आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्पेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, कशी असते, त्याचं यूज काय आहे, मग त्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य बोलल्याच्या नंतर अर्थ कसा होतो आणि कसं बोलायचं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, चला पॉझिटिव्ह डिग्री जो डिग्रीचा पहिला प्रकार आहे त्याला समभाव किंवा कधी कुठे दुसऱ्या पुस्तकात तुम्हाला मूळ भाव असं देखील त्याचा अर्थ निघेल किंवा अर्थ सापडेल. ठीक आहे, तर पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, तर ते इथं सांगण्यात आलेल्या डेफिनेशनमध्ये, द पॉझिटिव्ह डिग्री इज द नॉर्मल फॉर्म ऑफ अन ऍडजेक्टिव्ह ऑर ऍडव्हर्ब. पॉझिटिव्ह डिग्री हे एक विशेषणाचा सामान्य प्रकार आहे, विशेषण किंवा क्रिया विशेषण यांचा सामान्य प्रकार असतो. आणि तो पॉझिटिव्ह डिग्री हा कशा पद्धतीचा सामान्य प्रकार असतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा, राम इज ॲज टॉल ॲज श्याम, तर हा जो ऍडजेक्टिव्ह आहे तर हा तो पहिलं रूप आहे, मूळ रूप आहे त्याचं, म्हणून याला पॉझिटिव्ह डिग्री असे म्हणायचं असते. ठीक आहे, बघा, राम इज ॲज टॉल ॲज श्याम म्हणजे राम श्याम एवढाच उंच आहे. याचा अर्थ काय, दोन्ही वस्तूमध्ये दोघांमध्ये साम्य आहे हे सांगण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर करावा लागतो. जसं बघा खाली, ही इज ॲज स्मार्ट ॲज सी, म्हणजे ती जशी स्मार्ट आहे तोच स्मार्ट आहे, म्हणजे तिच्यासारखाच तो देखील स्मार्ट आहे. अशा पद्धतीनं काय, त्याच्या ह्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जे वापरले जाणारे जे ॲडव्हर्ब आहेत किंवा ॲडजेक्टिव्ह आहेत तर ते मूळ रूपात असणार आहेत, त्याला ER ST काहीच लागणार नाही आणि ते दोन्ही ॲज ॲजच्या मध्ये असणार आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा पॉझिटिव्ह डिग्री बद्दल आणखी थोडंसं तुमच्यासाठी, की या प्रकारात विशेषणाचे मूळ रूप वापरले जाते. तुम्ही बघितलं इथं स्मार्ट असेल किंवा टॉल असेल तर यामध्ये विशेषणाचे मूळ रूप वापरले जाते. आणि याचा वापर कशासाठी आहे, बघा यूजसाठी त्याचा पॉईंट आहे, जेव्हा दोन्ही व्यक्ती वस्तू ठिकाण, दोन्ही व्यक्ती वस्तू ठिकाण यामध्ये सारखा गुणधर्म असतो. जसं राम हुशार आहे तेवढा श्याम हुशार आहे, दगड जेवढा जाड आहे तेवढंच खुर्ची जाड आहे, माणूस जेवढा काळा आहे तेवढीच भिंत काळी आहे, असं जे व्यक्ती वस्तू ठिकाण याच्यामध्ये जे सारखं गुणधर्म आहे, तर हे गुणधर्म सांगण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर करावा लागणार आहे. कशासाठी करावा लागणार आहे, आला का लक्षात तुम्हाला, कशासाठी करायचं आहे की दोघांमध्ये साम्य आहे किंवा दोघांमध्ये सारखेपणा आहे हे सांगायचं असेल तर आपणाला या पॉझिटिव्ह डिग्रीचाच वापर करून सांगितलं पाहिजे. आता काही एक्झाम्पल्स बघा त्याचे कशा पद्धतीचे आहेत, की वॉल इज ॲज टॉल ॲज ट्री. वॉल इज ॲज टॉल ॲज ट्री म्हणजे झाड जेवढं उंच आहे तेवढंच भिंत देखील उंच आहे, म्हणजे झाडाच्या आणि भिंतीची उंची सेम आहे. ठीक आहे, आय एम ॲज हॉनेस्ट ॲज टीचर, मी शिक्षकासारखं प्रामाणिक आहे. मी कुणासारखं प्रामाणिक आहे, हॉनेस्ट ॲज अ टीचर म्हणजे मी एका शिक्षकासारखं प्रामाणिक आहे. आता पुढे बघा, कोहली इज ॲज, इथं आहे बरं, कोहली इज ॲज बेस्ट बॅट्समॅन ॲज धोनी. कोहली हा धोनी सारखाच बेस्ट बॅट्समन आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं का, पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर कशासाठी करायचा आहे, दोघांमध्ये एकच गुण आहे, दोघंही एकाच प्रकारचे आहेत ते सांगण्यासाठी. ते दोघे कोण, ते व्यक्ती असू शकतात, वस्तू असू शकतात, ठिकाण असू शकतात. ठीक आहे, समजलं सर्वांना. चला आता पुढील कन्सेप्ट शिकून घेऊयात, की पॉझिटिव्ह डिग्रीची रचना कशा पद्धतीची असते, म्हणजे सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे ते आपल्याला सगळ्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. स्ट्रक्चरमध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होत असते, म्हणजे त्याचा सब्जेक्ट असतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरला जातो, कर्त्याच्या नंतर हेल्पिंग वर्ब असावा लागतो, आणि ॲज ॲज या दोघाच्या मध्ये ऍडजेक्टिव्हचे पॉझिटिव्ह फॉर्म जे मूळ फॉर्म म्हणतो दोन ॲजच्या मध्ये असते. ठीक आहे, आणि पुढे वाक्याच्या शेवटी दुसरा कर्ता असतो. आलं लक्षात सर्वांच्या, म्हणजे बघा एकंदरीत त्याची रचना कशी असते, पहिलं सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट फर्स्ट सब्जेक्ट, त्यानंतर HV हेल्पिंग वर्ब कोणत्या काळात आपल्याला सांगायचं आहे ते, त्यानंतर ॲज, त्यानंतर ऍडजेक्टिव्हचं फर्स्ट फॉर्म,
आपल्याला तिथं वापरावं लागणार आहे. त्यानंतर ॲज अँड त्याच्यानंतर यस टू सब्जेक्ट टू पुन्हा सारखा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे त्याचं नाव इथे. म्हणजे कसं सांगता येईल बघा, एक वाक्य इथं बनवून दाखवतो लगेच. राम हे बघा यस प्लस घेतलो पहिलं सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब घ्यायचं आपल्याला इज, ॲज. त्यानंतर घेऊयात स्मार्ट स्मार्ट. त्यानंतर दुसरं ॲज ॲज. दुसरा सब्जेक्ट श्याम. ठीक आहे, राम इज ॲज स्मार्ट ॲज श्याम, म्हणजे राम हा श्याम एवढा स्मार्ट आहे. ठीक आहे, सगळे ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स तुम्हाला सेंटेन्स बनवण्यासाठी मी दिले. जसं गुड बॅड असेल किंवा मच असेल, रिच असेल, ब्रेव असेल, कूल असेल, टॉल असेल, वार्म असेल, स्वीट असेल, वाईज असेल, स्ट्रॉंग असेल, वीक असेल, ओल्ड, क्लेवर, ग्रेट, अशा पद्धतीचे हे ऍडजेक्टिव्हचे पहिले रूप असते जे आपण ऍडजेक्टिव्ह जोड्यामध्ये शिकलेलं आहे. ठीक आहे, तर बघूयात की ते ऍडजेक्टिव्ह वापरून कशा प्रकारे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य बनवायचं किंवा इंग्रजी बोलायचं. बघा, करण वॉज ॲज बॅड ॲज अमर. करण अमर सारखाच बॅड होता, म्हणजे वाईट होता. ठीक आहे, सी इज ॲज गुड ॲज मदर. ती आई सारखीच चांगली आहे. सी इज ॲज गुड ॲज मदर. ती आई सारखीच चांगली आहे. ही वॉज ॲज रिच ॲज अंबानी. तो अंबानी सारखा श्रीमंत होता. ठीक आहे, आय ॲम ॲज क्लेवर ॲज सचिन. मी सचिन सारखा हुशार होतो. माय सिस्टर इज ॲज हॅपी ॲज मी. माझी बहीण माझ्यासारखंच आनंदी आहे. ठीक आहे, हे झाले पॉझिटिव्ह वाक्य. हो करायचे तर निगेटिव्ह कशा पद्धतीने होतील तर ते पण बघा. करण वॉज नॉट ॲज बॅड ॲज अमर. करण अमर सारखाच वाईट नव्हता किंवा अमर एवढाच वाईट नव्हता. ठीक आहे, सी इज नॉट ॲज गुड ॲज मदर. ती आई सारखी चांगली नाही. ठीक आहे, ही वॉज नॉट ॲज रिच ॲज अंबानी. तो अंबानी एवढा श्रीमंत नव्हता. आय एम नॉट ॲज क्लेवर ॲज सचिन. मी सचिन एवढा हुशार नाही. माय सिस्टर इज नॉट हॅपी ॲज मी. माझी बहीण माझ्या एवढी आनंदी नाही. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य तुम्हाला सर्वांना बनवायचे आहेत. चला, तुम्हाला जे इथं खाली जे ऍडजेक्टिव्ह फॉर्म दिसत आहेत किंवा तुम्हाला कालच्या व्हिडिओ क्लासमध्ये जे ऍडजेक्टिव्ह फॉर्म दिलेत पॉझिटिव्हमधले, ते सगळे लिहा. त्याच्यापासूनचे वाक्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनवा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये एवढंच. आज तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह डिग्री मला समजावायचं होतं आणि आय होप की मी ते समजावलेलं आहे. उद्या आपण कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा अभ्यास करणार आहेत. तर मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. एवढ्या बेसपासून स्टार्ट कोणी तुम्हाला करून शिकवणार नाही आहे. तर लक्ष देऊन शिका, घरीच राहा, सुरक्षित राहा. ठीक आहे, बाय बाय.